चषक आपल्याला पाहायला मिळणार ते म्हणजे रोख रक्कम 25,000 रुपयांनी भव्य चषक. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे 12,500 रुपयांनी भव्य चषक. तृतीय पारितोषिक आपण पाहणार आहोत 7,000 रुपयांनी भव्य चषक. दिनांक 12 जुलै पासून चालू असलेली स्पर्धा 14 जुलै पर्यंत चालू होती. स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक. असं म्हटलं जातं की वडिलांची आठवण काय यावी. ज्यावेळेला माणूस वडील बनतो ना त्यावेळेला त्याला वडिलांची किंमत कळते. म्हणूनच असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जगी ऐसा बापा व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप. आणि त्याची पुढची वाक्य अशी आहेत, मुली बाप होता ज्ञानी परी आम्ही जाहलो ज्ञानी. मुली बाप म्हणजे ज्यांचा वडील, ज्यांचे वडील हुशार असतात त्यांची मुलंही हुशीर असतात. म्हणूनच शुद्ध बीजापोटी फळे फळसाळ गोमटी. आणि स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर यांच्या पुण्याईने आपल्याला लाभलेले श्री सन्माननीय आदरणीय सुधीर ठाकूर साहेब, अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळाली. तर ह्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तो म्हणजे सावरकर संघाने, द्वितीय क्रमांक पटकावला तो म्हणजे सेवा संघाने, आणि तृतीय क्रमांक मिळाला तो बामण डुंगरी संघाला. काहीशा अवधीमध्ये आपल्याला आपल्या समोर लगेचच सगळी कॅल्क्युलेशन येतील. रोहित मात्र गुणसंख्येला का त्यांचे कॅल्क्युलेशन आपल्यापर्यंत येतील, तोपर्यंत जरूर आपण टायटल स्पॉन्सर आणि सर्व मंडप डेकोरेटर्स यांचे आभार व्यक्त केले. स्पेशल असा आभार कोणाचाही व्यक्त केला जाणार नाही. इन शॉर्ट मध्ये सर्वांचे होलसेल मध्ये इथं मात्र आभार व्यक्त केले जातील. सेपरेट कोणाचाही केला जाणार नाही, कारण पावसाळी वातावरण आहे, दिवसभर खेळाडू खेळून दमलेले असतात आणि त्यांनाही कोरडं व्हायचं असतं. तर लगेच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊया. वेलकम टू द पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनी. मी उपस्थित सर्व मान्यवरांचं अंतकरणापासून स्वागत करतो. ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सुधीर शेठ ठाकूर इथे उपस्थित आहेत, बालकृष्ण घरत उपस्थित आहेत, तर जीवन गावण सर आपण आलात, आपल्या अंतकरणापासून आभार. स्वर्गीय सर आपल्याही अंतकरणापासून आभार. आणि निश्चितच चांगला खेळ ज्यांच्यामुळे झाला. खरं तर क्रिकेटमध्ये मैदानातली खेळपट्टी आणि पंच हे क्रिकेटचे प्रमुख दुवा असतात, तर त्यांच्यामुळे पूर्ण खेळ चांगला पाहायला मिळतो. पंच उन्हामध्येही तेवढ्याच ताकदीने उभे राहतात. आपण जो पावसाळी क्रिकेट पाहतोय त्या पावसामध्येही तेवढ्याच ताकदीने दिवसभर उभे असतात. पंचांची कामगिरी करणं एवढं सोपं नाहीये. रोशनजी पाटील सर आपलेही आभार, खूप खूप धन्यवाद. आपणही आलात, अंतकरणापासून आभार व्यक्त करेन, कारण अतिशय सुरेख असं व्यक्तिमत्व आणि सुरेख समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला व्यावसायिक समालोचन ऐकायला मिळतं. श्री रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा. तुम्हाला पॅनोरामिक रिसॉर्ट मध्ये कोणत्याही प्रकारचं इन्क्वायरीज असतील जरूर त्यांना कॉल करा. आणि निश्चितच मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोले आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतोय. काही अवधीमध्येच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊया. काही अवधीमध्येच आपल्याला सर्व काही कॅल्क्युलेशन रोहित मात्र यांच्या पद्धत मिळतील. तोपर्यंत मित्रांनो काही वेळ आहे, तोपर्यंत काही गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या तब्येतीकडे जाऊया, कारण एक फर्स्ट एडर आहे ना, त्याने मी तुम्हाला दोन गोष्टी सांगू इच्छितो. मी 3 परीक्षा पास केल्यानंतर एक लाईफ टाईम सर्टिफाईड फर्स्ट एडर आहे. आपण खेळताना काय चूक घडते आपल्याकडून, दिवसभर खेळताना आपण, आता पाऊस आहे त्याच्यामुळे वॉटर लेवल आपली कमी होत नाहीये, परंतु आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीये. आपण थोडीशी गरम टोपी वापरणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाची कॅप वापरतो ना, पावसाळ्यामध्ये आपण आपली कोळी टोपी परिधान केली तरी आपली कानपट्टी जी आहे ती गरम राहणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही खेळताना आपलं अंग वार्मअप असतं, गरम असतं, परंतु तिथून जो आपला मध्यंतरीचा पिरियड आहे, जो तुम्ही घरून जाऊन परत दुसऱ्या मैदानावर जाता, त्यावेळेला मात्र आपलं एक शोषण शरीराचं होतं त्यावेळेला. म्हणून समुद्रातील कोळी कधीही तुम्ही पहा, सातत्याने डोक्यामध्ये त्याच्या गरम टोपी असायचं. कारण तुम्ही दिवसभर भिजलात तरी चालेल, परंतु तुमचं डोकं जिथून तुमची नव सिस्टम पूर्ण चालते, ब्रेन तुमचे जिथून असतात, प्रत्येक तुमची धमनी कोणतं कार्य करायचं ते सांगते, त्या सिस्टमला तुम्हाला कम्प्लीट बरोबर ठेवणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्याला गरम टोपी डोक्यामध्ये जर पाऊस पडत असेल तर घालत जा. आणि विशेष म्हणजे आपल्या अग्रिकोळी सरचा परंपराही आहे, आपल्या अग्रिकोळीची शानी आहे, ती टोपी ती आपण परिधान करून पुढच्या मॅचेस खेळा अशी तुम्हाला मी आव्हान करेन. आपल्याकडे जोपर्यंत काही गोष्टी येतील तोपर्यंत आपण फर्स्ट एड कडे थोडस वळूया. अगदीच काही अवधी आहे. फर्स्ट एड मध्ये सर्वात मोठी गोष्ट असते फ्रॅक्चर. फ्रॅक्चर मध्ये ओळखण्याची गोष्ट अशी असते, फ्रॅक्चर झाला तर सर्वात मोठा त्याचा दोष असा असतो त्याला आपल्याला लगेच समजतं. ज्या जागी फ्रॅक्चर असेल ना त्या जागी पहिला प्रचंड सूज येते, आणि सूज आलेल्या जागेला पहिल्यांदा कुठून तरी दुसरा आसरा देऊन आपण बांधणं गरजेचं असतं.
जी जागा फ्रॅक्चर झाली असेल त्याला कुठेही मुव्हमेंट करायची नाहीये, हे कधीही विसरू नका. फ्रॅक्चर झालेल्या जागेला जसं की आपला हात फ्रॅक्चर झाला तर आपण लगेच रुमालाच्या सहाय्याने आपण त्याला गळ्यामध्ये बांधा. पाय फ्रॅक्चर झाला त्याला सरळ आजूबाजूला असणारी काठी, हातामध्ये असलेली छत्री त्याच्या सहाय्याने बांधा. आणि सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे फ्रॅक्चर जो ओळखला जाऊ शकत नाही जेव्हा माणूस उंचीवरून पडतो. मग सर्व्हिकल ज्या वेळेला फ्रॅक्चर होतो आपला मागच्या पाठीच्या कण्याला, त्यावेळेला त्या माणसाला कसं उचलायचं? कारण तुम्ही जर हार्ड स्ट्रेचर वरती उचलला तो अजून फ्रॅक्चर वाढू शकतो. त्या केसमध्ये तुम्हाला कापडी स्ट्रेचर मध्ये त्या पेशंटला उचलणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट एडर मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, फर्स्ट एडर कोणीही असो, जो कोणी समोरचा जीव वाचवणार आहे ना, त्यांनी पहिला स्वतःचा जीव धोक्यात घालायचा नाही, हे सर्वात मोठं वाक्य आहे. कारण कधी कधी काय होतं, समोरचा माणूस बुडतो म्हणून आपण उडी मारतो. आपण किती पटा येत आहोत ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणूनच फर्स्ट एडरचं पहिलं वाक्य आहे, फर्स्ट एडर कोणीही कोणालाही गोळ्या सांगत नाहीये. जो अपघात झालाय तो अपघात आहे त्या स्थितीमध्ये तो पेशंट किंवा तो अपघात झालेला व्यक्ती आहे त्या स्थितीमध्ये डॉक्टर पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आपला हा प्रमुख उद्देश आहे. म्हणून रस्त्यावरती अपघात झाला तर आपण जास्तीत जास्त मदत रस्त्यावरती केली पाहिजे. तर निश्चितच आपल्यापर्यंत सर्व कॅल्क्युलेशन आलेत. जो वेळ होता तो आपण सदुपयोग लावण्याचा प्रयत्न केला, त्या आपण सर्वजण ऐकलं, त्याबद्दल आभार. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे. मी पुन्हा एकदा राजकिरण कोल्हे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 मंगेश स्पोर्ट्स आयोजित आपण ही स्पर्धा अनुभवली, ज्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली. आणि निश्चितच जे स्पॉन्सर आहेत, ज्यांनी आम्हाला ही बक्षीस स्पॉन्सर केली, देशमुख सर असतील आणि सुधीरजी ठाकूर साहेब असतील, त्यांचा आम्ही अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि निश्चितच जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. विजयी टीमचं सर्वांचं अभिनंदन. सर्वात प्रथम आपण जातोय अंतिम सामन्याचा सामनावीर चेतन घरत ठरलाय अंतिम सामन्याचा सामनावीर. 19 चेंडू 33 धावा, सावरकर गावचा चेतन घरत. गणेश पाटीलांनी विनंती असेल आपल्या शुभ आणि पवित्र असते आपण यायचं. आणि चेतन ठाकूर, चेतन घरत यांना आपला मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल हा पुरस्कार वितरित करायचा आहे. आणि हो, आम्ही पहिल्यांदाच सांगितलं होतं बामणनगरी टीम तुम्ही खेळ सोडला त्यामुळे तुम्हाला तृतीय क्रमांक जरूर मिळेल, परंतु तुम्ही मुख्य बक्षिसांमध्ये कुठेही तुम्हाला इन्वॉल्व्ह केलं जाणार नाही, आम्ही ते पहिल्यांदाच घोषित केलं गेलं होतं. आता मात्र आपण महत्वाच्या बक्षिसांकडे जाऊया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी एक उत्कृष्ट चषक आपल्याला पाहायला मिळेल, चमचमीत चषक आणि ब्रँडेड टी शर्ट. फायनल कॅच ज्यांनी पकडली होती गुड्डूची आणि सोबत 3 कॅचेसही पकडल्या, सावरकर गावचा बाळू गरत ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बाळू या. संजयजी मात्र यांना विनंती असेल आपल्या शुभ आणि पवित्र असते आपण बाळू यांना सन्मानित करायचं आहे. एक ब्रँडेड टी शर्ट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. संजयजी यांच्या शुभ आणि पवित्र असते बाळू यांना इथं मात्र सन्मानित केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या बाळू गरत यांच्यासाठी. अतिशय सुरेख असं काम आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला ही प्रेझेंटेशन लवकर उरकायचं आहे, त्याच्यामुळे आपण कोणाची बाईट घेणार नाहीये, मुलाखत कोणाची घेतली जाणार नाहीये. उत्कृष्ट गोलंदाज, एक अतिशय सुरेख चषक आणि ब्रँडेड टी शर्ट जे की देशमुख यांच्याकडून देण्यात येणार आहे. मी विनंती करेन प्रफुल्लजी गरज यांना की आपल्या शुभ आणि पवित्र असते आपण हे बक्षीस वितरित करायचं आहे. 4 षटक 26 धावा 7 विकेट मिळवणारा डीजी दीपक गरत ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. या आणि आपलं बक्षीस स्वीकारा. सावरकर संघाचा दीपक गरत 4 षटक 26 धावा आणि 7 विकेट मिळवणारा दीपक गरत ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या, कारण एवढ्या ताकदवर बॅटर्सच्या समोर एवढी सुंदर गोलंदाजी करणं अगदीच कठीण होतं. गुड्डू समोर होता, गुड्डूने एक षटकार मारला होता, कदाचित धाव होतील असं वाटलं होतं, परंतु तदनंतर एक चेंडू निर्धाव केला आणि नंतर पुढच्या चेंडूवरती विकेट काढला. उत्कृष्ट फलंदाज अमरजी घरजना विनंती असेल आपल्या शुभ आणि पवित्र असते आपण हा पुरस्कार वितरित करण्यासाठी यायचं आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा एक सुंदरशी ट्रॉफी आणि ब्रँडेड टी शर्ट
42 चेंडू 77 धावांची लय लूट करणारा सावरकर संघाचा, आणि शेवटच्या षटकामध्ये 19 चेंडू मध्ये 33 धावांची लय लूट करणारा सीजी चेतन गरड ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. चेतन या आणि आपला पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. खर तर मेगा फायनल मध्ये बऱ्याच वेळेला बरेचसे मोठे मोठे फलंदाज ढेफाळतात, परंतु या फलंदाजाने मात्र 19 चेंडू मध्ये 33, 42 चेंडू मध्ये 77 धावा, एकूण ही बक्षीस सावरकर कडे गेली, कारण बामन डुंगरी स्पर्धेला क्विट करून गेला. विनंती करतोय बामन डुंगरी संघाचा कोणी प्रेझेंटेशन रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर या. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 7000 रुपयांनी भव्य चषक, आणि मास्टर माइंड श्री तेजस म्हात्रे इथं मात्र बक्षीस स्वीकारण्यासाठी येतात. वेलकम तेजस सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. तेजस सर आपलं स्वागत आहे, आणि निश्चित बीडी वगैरे त्यांना विनंती असेल, आपल्या शुभ आणि पवित्र असले आपण बक्षीस वितरित करायचं आहे. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांची खरोखर आभार. बालकृष्ण गरत रिटायर्ड ऑफिसर डीएफपीसीएलचे, आणि त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान केलं गेलंय. द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतीकजी पाटील या, आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते इथं आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि नो डाऊट ज्यांचा खेळ अगदीच जबरदस्त पहिल्या दिवशी पाहायला मिळाला, 12,500 रुपये आणि भव्य चषक प्रतीक पाटील यांना विनंती आहे. एसपीसीसी सेवा या आणि आपलं बक्षीस स्वीकारा. अतिशय दिमागदार खेळ केला, काही हरकत नाही. जरी शेवटच्या मॅच मध्ये आपल्या हातातून काही चुका झाल्या असतील, आयुष्यामध्ये चुका होणं अगदीच अनिवार्य असतं, पण त्या चुका सुधारणं महत्वाचं असतं. पुढच्या मॅच मध्ये त्या चुका सुधारून अगदीच पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं याच्यामध्ये काही मात्र शंका नाही आहे. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आता मात्र एक असा पुरस्कार जो गुपित ठेवला जातो आणि खूप महत्वाचा असतो. एखादा खेळाडू असतो तो कॅच चांगली घेतो, एखादा खेळाडू असतो तो बॅटिंग चांगली करतो, एखादा खेळाडू असतो तो बॉलिंग चांगली करतो, परंतु एक खेळाडू अख्ख्या टूर्नामेंट मध्ये असा असतो जो बॉलिंग बॅटिंग आणि संपूर्ण क्षेत्र अतिशय चांगलं स्वीकारतो आणि अगदीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. असा एक खेळाडू असतो तो म्हणजेच मालिकावीर, प्लेअर ऑफ द सिरीज, एक सुंदरशी ट्रॉफी आणि ट्रॅक शूज, स्पोर्ट्स शूज जे की योगेश देशमुख यांच्या माध्यमातून देण्यात येतील, आणि मी त्यांनाच विनंती करतोय आपल्या शुभ आणि पवित्र असल्या आपण हे बक्षीस प्रदान करण्यासाठी जायचंय. योगेश देशमुख यांच्या वतीने जबरदस्त स्पोर्ट्स शूज आणि आपल्या आयोजकांच्या वतीने सुंदरशी ट्रॉफी, उत्कृष्ट चषक, स्पोर्ट्स शूज, 4 कॅचेस, 43 चेंडू, 105 धावा, निशिकेत भोई ठरलाय उत्कृष्ट चषक आणि स्पोर्ट्स शूजचा मानकरी मालिकावीर. स्पर्धेतील पहिली 50 ज्यांनी अतिशय जबरदस्त उभारली होती निशिकेत भोईर म्हणजेच गुड्डू साठी एकदा जोरदार टाळे, अप्रतिम खेळली गुड्डू, व्हेरी वेल डन. खर तर ह्या गुड्डूमुळेच पहिला दिवस अतिशय चांगला पाहायला मिळाला होता. आणि आता मात्र मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार एकदा मानतो, आणि मी आयोजकांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. डाय शेट असतील आणि सर्व आयोजक जे पहिल्या दिवसापासून अतिशय चांगली कामगिरी केली होती सर्व आयोजक यायचं आहे. स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषकाचे चॅम्पियन्स, रोख रक्कम 25,000 आणि भव्य चषक, सावरकर 11 सावरकर संघ ठरलाय प्रथम क्रमांकाचा मानकरी. यायचं आहे आणि आपला प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारायचं आहे. मी भाया शेठ आणि सर्व संघ सहकार्यांना विनंती करेन, सुधीर शेठ ठाकूर साहेब आणि संघ सहकार्यांना, की आपण हे पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे तो म्हणजेच सावरकर 11 सावरकर संघाला. आणि रोहित म्हात्रे यांचा आभार व्यक्त करू. अतिशय सुरेख असं समाज सुवाच्य असं गुणसंख्यालेखन पनवेल टेनिस क्रिकेटच्या सर्व टीमचा आम्ही अभिनंदन आणि आभार व्यक्त करू. आणि तसेच सर्व पंच, सर्व समालोचक आणि सर्व आपले उपस्थित आयोजक आणि सर्व खेळाडू, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि सुधीर शेठ ठाकूर यांच्या सहमतीने मी एक गोष्ट सांगू इच्छितो, पुढच्या वर्षी ही स्पर्धा अगदी भव्य स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. पावसाळ्यामध्येही एक आगळी वेगळी स्पर्धा पाहायला मिळेल त्यामध्ये तेव्हा मात्र शंका नाही आहे. आणि सुधीर शेठ ठाकूर आपल्या अनुमतीने ही स्पर्धा इथेच संपली.
आणि आजच्या दिवसापुरतं आम्ही थांबतो, या स्पर्धेपुरतं थांबतोय. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या वेळी. तोपर्यंत सर्वांचे आभार, धन्यवाद. आणि कैलास साहेब त्यांचा स्वागत समारंभ केला जाईल. धन्यवाद, सर्वांचे आभार, आम्ही थांबतोय.